सातारा जिल्हा हा प्रमुख धरणांचा जिल्हा आहे. सातारा जिल्ह्याची खऱ्या अर्थानं ओळख ह्या धरणांच्या जिल्हा म्हणून असल्यामुळं या सातारा जिल्ह्यामध्ये अखंड महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणून कोयना धरणाचा उल्लेख केला जातो. परंतु महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी आहे तिच्या लक्ष्मीनं प्रत्येकाच्या घरात वीज आहे, खऱ्या अर्थानं तिच्यावर आता अंधाराचा सावट आलेला आहे. आत्ता झालेल्या रायगड जिल्ह्यातल्या जमीन वाटपाच्या एकूण प्रकारानंतर कोयना प्रकल्पाबाबतीत कोयना प्रकल्पग्रस्तांच्या बाबतीत एक चुकीची प्रतिमा समाजासमोर मांडली जात आहे, याचा आम्हाला प्रकल्पग्रस्त म्हणून फार दुःख आहे. म्हणून आज या ठिकाणी आम्ही आपल्या माध्यमातून या ठिकाणी महाराष्ट्रातील तमाम जनतेला, विविध राजकीय पक्षांना या ठिकाणी सांगू इच्छितो की 63 वर्षानंतर आता कुठेतरी आमची चूल पेटलेली होती, पण ह्या पेटलेल्या चुलीमध्ये पाणी ओतायचं काम आपण राजकारण करून केलं, त्याचं फार आम्हाला फार दुःख झालेलं आहे. आणि एकूण आमचे इतर बरेच प्रश्न आहेत कोयना धरणातल्या प्रकल्पग्रस्तांचे रायगड जिल्ह्यातील, तिथं त्या गावठाणांचा प्रश्न आहे, अजून लोकांना गावठाण नाही, भूखंड नाही, भूखंड दिले तर नागरी सुविधा नाहीत, आणि इतर बरेच प्रश्न आहेत ज्या लोकांना तिथं काही अंशतः जमीन दिलेल्या आहेत त्या जमिनीमध्ये वहिवाटीसाठी अडथळा आहे, परंतु त्या लोकांचं दुःख आणि त्या लोकांच्या समस्या या ठिकाणी कुणालाही दिसत नाही, त्या मांडण्याचं धाडसुद्धा कुणी करत नाही. परंतु या रायगड जिल्ह्यातील पैशाचा भूखंड म्हणून ह्या आर्थिकदृष्ट्या ह्या लोकांनी त्याचं राजकारण केलं, आणि खऱ्या अर्थानं कोयना प्रकल्पग्रस्तांना कुठेतरी आता जमीन वाटपाची प्रक्रिया नुकतीच सुरू झाली होती, पण या कथित प्रकारामुळं त्यांच्या वाटपाच्या प्रक्रियेला एकूणच काहीतरी अडथळा निर्माण करण्याचं काम झालेलं आहे. मुख्यमंत्री महोदयांनी आघाडी सरकारच्या काळात झालेले 200 वाटप प्रक्रियेच्या ज्या 200 खातेदारांना जमीन वाटप झाली, ती जमीन वाटप आणि आता जे 8 खातेदारांची याची चौकशी लावली, खऱ्या अर्थानं स्वच्छ प्रतिमेच्या या देवेंद्र फडणवीस सरकारचं आणि मुख्यमंत्र्यांचं आम्हाला कौतुक करावं लागेल. त्यांनी ही ज्या ठिकाणी न्यायालयीन चौकशी लावल्याबद्दल आम्ही त्यांचं अभिनंदन करतो. परंतु गेल्या काही राजकीय म्हणजे खऱ्या अर्थानं आम्ही कुठल्याही राजकीय पक्षाचं या ठिकाणी समर्थन करणार नाही, परंतु 63 वर्षाचा इतिहास आहे कोयनेचा, इतरही धरणांना 40-45 वर्ष पूर्ण झालेले आहेत, परंतु इतर सरकारच्या मतापेक्षाही आताचं सरकार हे संवेदनशील प्रकल्पाबाबतीत संवेदनशील सरकार आहे, असं एकूण आमची प्रकल्पग्रस्तांची धारणा आहे. त्याचंच उत्तम उदाहरण म्हणून आता गेल्या 2 महिन्याच्या आत वांग मराठवाडी धरणातील लोकांना 17 लाख 16 हजार 100 काही, त्यात काही थोडासा बदल असेल, पण 17 म्हणजे एकूण 18 लाखाचं एकरी पॅकेज दिलं. खऱ्या अर्थानं असा फार मोठा अभूतपूर्व निर्णय धरणग्रस्तांच्या आयुष्यामध्ये ह्या सरकारने घेतलेला आहे. आता कुठेतरी लोकांचे प्रश्न मार्गी लागतील, कुठेतरी ते प्रश्न सुटण्याच्या मार्गावे, परंतु ह्या कालच्या या प्रकरणामुळं सर्व जी प्रशासकीय यंत्रणा आहे वादाच्या आणि संशयाच्या भोवऱ्यामध्ये या ठिकाणी राजकीय मंडळींनी आणलेली आहे. आम्हाला राजकीय मंडळींना एवढंच सांगायचंय, तुम्ही आतापर्यंत आमचे प्रश्न सोडवण्यासाठी अपयशी ठरलात, तुम्हाला आमच्या प्रश्नावर बोलण्याचा काही नैतिक अधिकार नाही, परंतु आमच्या इथून पुढच्या प्रकल्पग्रस्तांच्या एकूण प्रश्नावर तुम्ही कुठल्याही पद्धतीचा आवाज उठवायचा नाही. ज्या मंडळींना एसीमध्ये आणि एसीच्या रूममध्ये बसून चर्चा करायची, त्यांनी आमच्या प्रकल्पग्रस्तांच्या गावात यावं, आमच्या शेतात यावं आणि आमच्याबरोबर तिथं राहावं. जी गावठाणं आम्ही स्वतःच्या पैशाने घेतली त्या ठिकाणी 2 दिवस मुक्काम करावा, नंतर धरणग्रस्तांचा पुळका आपण घेण्यात यावा. आमच्या कुठल्याही दुःखाचं या ठिकाणी भांडवल केलं जाऊ नये, आपल्याला आम्ही ह्या ठिकाणी खडसावून सांगतोय, अन्यथा आम्ही ह्याच्या विरोधात मोठा आवाज उठवणार नाही. म्हणूनच आम्ही या विविध धरण संघटना सातारा जिल्ह्यामध्ये आहेत, रायगड जिल्ह्यामध्ये आहेत, महाराष्ट्रात आहेत, एकूण त्या सर्व धरण संघटनांचे प्रमुख प्रतिनिधी यांचं एक शिष्टमंडळ आम्ही नागपूरला आता अधिवेशनादरम्यान मुख्यमंत्र्यांना भेटायला जाणार आहोत. आपण केलेली न्यायालयीन चौकशीची मागणी मान्य केली त्याबद्दल आपल्याला अभिनंदन केलं पाहिजे, परंतु एकूण प्रकल्पग्रस्तांची वाटपाची प्रक्रिया जी सुरू केली ती कुठल्याही पद्धतीनं बंद झाली नाही पाहिजे, कोयना प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळाला पाहिजे, म्हणून आम्ही या ठिकाणी नागपूरला जाणार आहोत. याच प्रकारामध्ये जिल्हाधिकारी कार्यालय रायगड आणि जिल्हाधिकारी कार्यालय सातारा यांच्याकडून या दोन्ही कार्यालयाच्या भोवती एक वादळ उभं राहिलेलं आहे संशयाचं, आणि ह्या अशा मानसिकते दडपशाहीच्या मानसिकतेत आमचे प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सुटतील का नाही या संभ्रमावस्थेत आम्ही आहोत. परंतु चांगल्या काम करणाऱ्या अधिकाऱ्यांशी आम्ही संघटना म्हणून पाठीशी राहणार, आणि जे का अधिकारी चुकीचं काम करतील त्यांचं आम्ही कधीच समर्थन करणार नाही. प्रसारमाध्यमाच्या माध्यमातून 2 दिवसापूर्वी एक पत्रकार दैनिक वर्तमानपत्रामध्ये एक न्यूज आली होती की काही धरणग्रस्तांना दुबार तिबार वाटप झालेलं आहे. आम्ही ज्या लोकांपाशी त्यांची माहिती आहे त्यांनी ती शासनात सादर करावी, इथं जिल्हाधिकारी कार्यालयात सादर करावी, आणि जिल्हाधिकारी कार्यालयाने ते झालेलं दुबार तिबार वाटप रद्द करावं, आणि जे कोणी ह्याची माहिती देतील त्यांचं आम्ही स्वतः अभिनंदन करू. परंतु आमच्या समस्यांचं राजकारण इथून पुढे राजकीय पक्षांनी करू नये, आणि त्यांना वेगवेगळे मार्ग आहेत त्यात आपण काम करावं,
प्रकल्पग्रस्तांच्या या सगळ्या समस्येमध्ये आपण जर राजकारण केलं तर आपल्याला सुद्धा आम्ही धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. देवराज देशमुख जनजागरण प्रतिष्ठान, जिल्हा सातारा.